आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. मौजे आगर ग्रामपंचायतीचे सरपंच पद जनरल, प्रभाग क्रमांक 1, 4 आणि 5 मध्ये जनरल तर 2, 3 मध्ये महिला सर्वसाधारण. मौजे आगर ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीकरता ग्रामपंचायत कार्यालयात मंडलाधिकारी राजाराम आरगे यांच्या अध्यक्षतेखाली प्रभाग आरक्षण निश्चित करण्यात आलं. गावातील लोकसंख्येच्या आधारावर एकूण 5 प्रभागात 13 सदस्यांचे तसेच 1 सरपंच पदाचे आरक्षण आज जाहीर करण्यात आले. मौजे आगर ग्रामपंचायतीचे सरपंच पद जनरल असल्याने इच्छुकांनी या आरक्षणाचे टाळ्यांच्या गजरात स्वागत केले. प्रभाग क्रमांक 1 मध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला सर्वसाधारण, प्रभाग क्रमांक 2 मध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला सर्वसाधारण, प्रभाग क्रमांक 3 मध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग पुरुष आणि सर्वसाधारण महिला 2, प्रभाग क्रमांक 4 मध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग पुरुष आणि सर्वसाधारण महिला, प्रभाग क्रमांक 5 मध्ये अनुसूचित जमाती महिला अनुसूचित जाती पुरुष सर्वसाधारण असे आरक्षण निश्चित करण्यात आले. आरक्षण सोडतीवेळी सरपंच सौ लक्ष्मी लोंढे, उपसरपंच मालोजी वरक, माजी सरपंच सुभाषसिंह रजपूत, सौ उर्मिला सूर्यवंशी, बजरंग सुतार, गावकामगार तलाठी शैलेश कुइंगडे, ग्रामविकास अधिकारी व्ही बी महाजन, शशिकांत पवार, दिगंबर सुतार, अविनाश पाटील, अनिल माने, अजित पाटील, सूरज भोसले, अरुण खडके, अमोल चव्हाण, विजय काळे, गजानन काळे, तानाजी कांबळे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. महानकर न्यूजसाठी आगरहून ऋषिकेश बावचे.